हे तुम्ही यापूर्वी पाहिलं असेल हे घेऊन मी कडक रबराच्या ठोकळ्यावर आपटतो याचा आवाज येतो याला म्हणतात नादकाटा यांना नादकाट्याच्या भुजा म्हणतात जेव्हा आपण नादकाटा जोराने आपटतो तेव्हा त्याच्या भुजा कंप पावतात भुजा कंप पावताना त्यांच्या आजूबाजूची हवाही कंप पावू लागते आपल्याला भुजांचं कंपन जेमतेमच दिसू शकतं आपण ह्या नादकाट्याच्या भुजा नादकाट्याचा आघात केल्याबरोबर लगेच पाण्यात घालू कंप पावणारा नादकाटा आपण पाण्यात घातल्याबरोबर पाणी बाहेर उडतं काट्यामुळे पाण्यामध्ये तरंग लहर लाट तयार होते तुम्ही लाट बघितली आहे का तुम्ही नक्कीच पाण्यात दगड टाकून लाट तयार केली असेल पण आपण लाटेचं वर्णन कसं करणार लाटांना आकार असतो का आपल्याला काही मापदंड ठरवावे लागतील ज्या आपण लाटेबद्दल निश्चित काही बोलू शकू आणि तिचं मापन करू शकू लाटेची वैशिष्ट्य दाखवणारे पाच मापदंड आहेत काल वारंवारिता आयाम तरंगलांबी आणि वेग यांच्याबद्दल आपण एक एक करून माहिती घेऊ तुम्हाला माहितीच आहे नादकाट्याच्या भुजा कंप पावतात याला दोलन गती म्हणतात किंवा ही दोलन गती आहे या गतीमुळे नादकाट्याच्या भोवतीचे हवेचे कणही हालचाल करतात हे कण पुढे मागे असे हलतात कंपनामुळे निर्माण झालेली ऊर्जा हवेच्या कणांमार्फत संक्रमित होते पण हवेचे कण जागेवरच राहतात जर नादकाट्यामुळे हवेच्या कणांची होणारी हालचाल आलेखाने दाखवली तर ती लाटेसारखी दिसते मी पाण्यात हा छोटासा चेंडू टाकून एक साधीशी लाट किंवा तरंग निर्माण करतो चेंडू टाकल्यामुळे ऊर्जेचं संक्रमण घडलं ज्याचा परिणाम म्हणून लाट तयार झाली केवळ एकदाच चेंडू टाकूनही पाण्यात तरंग तयार झाले किंवा लाट निर्माण झाली चेंडूऐवजी आपण ही पाण्याची बाटली घेऊ आणि त्याला दोन भोकं पाडू झाकणाला लावलेल्या दोऱ्यावरून पाण्याचे थेंब पडतात ज्यामुळे लाट किंवा तरंग तयार होत आहे भोकाचा आकार बदलून मी पाण्याचे थेंब पडण्याचा दर किंवा वेग कमी अधिक करू शकतो ह्याचं कल्पनाचित्र तयार करण्यासाठी आपण फेट सिम्युलेशन वापरू मी हा नळ सोडून पाण्याचा प्रवाह चालू करतो मी पाण्याकडे वरच्या बाजूने बघतोय मला अगदी ओळखीचा लाटेचा आकृतीबंध दिसतोय मी बाजूला बघितलं तर काय दिसेल मी इथे क्लिक करतो आपण या सिम्युलेशनद्वारे तरंगाच्या किंवा लाटेच्या गुणधर्माविषयी जाणून घेऊ ही पाण्याची टाकी आहे हा नळ आहे आपण अगदी हळू टाकीमध्ये पाण्याचा एक थेंब सोडू काल आणि वारंवारिता आपल्याला माहिती आहे की ऊर्जेचं संक्रमण होतं पाण्याच्या रेणूंचं किंवा कणांचं किंवा थेंबाचं नाही आपण या क्षणी पाण्याच्या एका थेंबाची किंवा रेणूंची हालचाल आलेखावर या मापकाच्या साह्यानं नोंदवू या मीटरद्वारे आपण या क्षणी होणाऱ्या पाण्याच्या एका कणाच्या हालचालीचं आरेखन करू किंवा आलेख काढू मी फक्त एकच तरंग निर्माण केला तर ऊर्जेचं अशा प्रकारे संक्रमण होईल आपण आता या क्षणी होणारी एका पाण्याच्या थेंबाची वर आणि खाली अशी हालचाल पाहू शकतो थेंब खाली जातो पुन्हा मूळ स्थानावर येतो थेंब वर जातो आणि मग परत त्याच्या मूळ जागी येतो याला एक संपूर्ण दोलन किंवा अवतरण म्हणतात आपण या अक्षावर काल नोंदवू आणि थेंबानी त्याच्या मूळ स्थानापासून कापलेलं अंतर या अक्षावर नोंदवू एका पाण्याच्या रेणूला वर जाऊन खाली जाऊन किंवा येऊन परत मूळ स्थानावर येण्यास जो वेळ लागतो त्याला दोलन काल असं म्हणतात तो सेकंदांमध्ये मोजतात आणि तो कॅपिटल टी या अक्षराने दर्शवला जातो हा एका दोलनासाठी लागणारा काळ आहे पण एका सेकंदामध्ये पाण्याच्या कणाची किंवा थेंबाची अशी किती दोलनं होतात दुसऱ्या शब्दात म्हणायचं झालं तर एका विशिष्ट वेळी अशी दोलनं किती वेळा होत आहेत ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे याला तरंगांची वारंवारता म्हणतात लाटेची किंवा तरंगांची वारंवारता म्हणजे विशिष्ट किंवा ठराविक वेळेत घडणारी दोलनं वारंवारित त्याचं चिन्ह स्मॉल एफ आहे ती आपण एका सेकंदात होणारी दोलनं अशा प्रकारे मोजतो जे हर्ड्स या परिमाणात एवढे आहे चाळीस हर्ड्स एवढी वारंवारिता असणारी लाट किंवा तरंग एका सेकंदात चाळीस तरंग दोलने पूर्ण करते काळ आणि वारंवारिता या संज्ञांमध्ये गोंधळ करता कामा नये काळ हा एका दोलनाला लागणाऱ्या सेकंदांमध्ये मोजला जातो तर तरंगाचा काळ दोन सेकंद असेल तर तो तरंग किंवा लाट दोन सेकंदांमध्ये एक दोलन किंवा चक्र सायकल पूर्ण करतो त्यांची वारंवारिता परस्पर संबंधित आहेत ते एकमेकांच्या व्यस्त प्रमाणात असतात हे समीकरणाचे असे दर्शवता येईल वारंवारिता एफ बरोबर एक छेद टी काल तरंगांचा काळ मोठा असेल तर एका सेकंदात कमी तरंगचक्र किंवा तरंग दोलने होतील जास्त वारंवारित्याच्या लाटा किंवा तरंग एका सेकंदांमध्ये अधिक तरंगचक्र किंवा तरंग दोलने पूर्ण करतील त्यांचा काल कमी असेल असं आपण म्हणू शकतो की काळ किंवा दोलन काल आणि वारंवारिता हे एकमेकांच्या व्यस्त प्रमाणात असतात काळ वारंवारितेनुसार कसा बदलतो हे आपण पाहू शकतो या वारंवारितेला एक आवर्तन किंवा चक्र किंवा सायकल पूर्ण करायला कमी वेळ लागतो काळ वारंवारतेनुसार कसा बदलतो हे आपण पाहू शकतो या वारंवारितेला एक आवर्तन पूर्ण करायला कमी वेळ लागतो ध्वनी तरंगांसाठी आपल्याला वारंवारता जाणवते सारांश आपण तरंग किंवा लहरीच्या पाच महत्त्वाच्या गुणधर्माविषयी चर्चा केली एका कणाला आपल्या मूळस्थानापासून वर खाली जाऊन मग पुन्हा मूळस्थानी येण्यासाठी लागणाऱ्या वेळाला काळ असं म्हणतात तो सेकंदांमध्ये मोजतात आणि कॅपिटल टी या अक्षराने किंवा चिन्हाने दर्शवतात लाटेची किंवा तरंगाची वारंवारिता म्हणजे विशिष्ट वेळात पूर्ण केलेली आवर्तनं